लातूर जिल्ह्यातील देवगणी तालुक्यातील चिवनिपरका गावात एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठी आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देवगणी तालुक्यातील चिवनिपरका गावात ही घटना घडली आहे. शेतकरी गंगाधर कोतवाड यांचा शेजारील शेतकऱ्याच्या सोबत शेतीच्या कारणांवरून वाद झाला. त्यानुसार एकाची बाजू ऐकून घेत पोलीस कर्मचारी रमेश कांबळे यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप कोतवाड यांनी केला आहे. रमेश कांबळे यांनी शेतात जाऊन शेतकऱ्याला बेदम मारहाण केली, लाकडी काठीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओतून दिसून येत आहे. या प्रकरणी संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसात अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. बंद कर.